नमस्कार मी माया मायाच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण गणेश चतुर्थी विशेष गणपती बाप्पाच्या आवडीचा नैवेद्य बनवणार आहोत तो म्हणजे इन्स्टंट कोकोनट गुलकंद लाडू तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटीच्या प्रमाणामध्ये डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला तीन ते चार चमचे मिल्क पावडर घालायची आहे त्यानंतर यामध्ये मी चार ते पाच चमचे पिठी साखर घातलेली आहे त्यानंतर चिमुडभर इथे मी खायचा हिरवा रंग घातलेला आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता त्यानंतर इथे मी थोडं थोडं दूध घालून याचा छान असा डो तयार करत आहे दूधसुद्धा आपल्याला एकदम घालायचं नाही तर अगदी थोडं थोडं दूध घालायचं आहे दूध घातल्यानंतर ह्याचा छान असा आपल्याला डो तयार करायचा डो तयार करताना त्यामध्ये दुधाचं प्रमाण अगदी थोडं ठेवायचंय अगदी थोडं थोडं दूध घालायचं आहे आणि त्याचा छान असा घट्टसर असं आपल्याला डो तयार करायचा आहे डो तयार केल्यानंतर मी हातात थोडंसं डो घेतलेला आहे आणि त्याला असं पूर्णाप्रमाणे मी त्याचं पारी तयार केलेलं आहे त्या पारीमध्ये आपल्याला गुलकंदाचं स्टफिंग भरायचं आहे हे गुलकंद तुम्हाला बाजारामध्ये कुठेही सहज उपलब्ध होईल आणि तो गुलकंद घातल्यानंतर त्याला गोल आकार द्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण लाडू बनवतो त्याच पद्धतीने गोल गोल असा आकार द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपला इन्स्टंट असा कोकोनट गुलकंद लाडू तयार होतो तुम्ही बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने होतो अगदी पाच मिनटामध्ये हा लाडू तयार होतो अशाच पद्धतीने बाकीचे लाडूसुद्धा मी करून घेते तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कशा पद्धतीने करते आहे तर इथे सर्व लाडू मी तयार करून घेतलेले आहे आता एका डिशमध्ये डेसिकेटेड कोकोनट मी घेतलेला आहे त्यामध्ये आपले तयार झालेले हे लाडू आहेत ते अशा पद्धतीने गोळून घ्यायचे त्यामुळे इथे लाडू सुंदर असे आकर्षक असे दिसत आहेत तर तुम्ही बघू शकता पाहता क्षणी हे लाडू फावसे वाटतात तर आपल्या बाप्पासाठी अशा पद्धतीचा तुम्ही नैवेद्य नक्की करू शकता झटपट होतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला जर रेसिपीविषयी काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे ती जॉईन करा